हे सगळं मला वाटतं तेव्हा सुरू झालं जेव्हा मी 2-3 वर्षांचा असताना आजारी पडलो होतो. माझ्या बायकोला मारून टाकले बायकोला साहेब. चिंता नका करू, बघूया. खूप दिवसांपासून त्याची हालत अशीच आहे काय? 3 दिवस काहीच खाणं पिणं नाही. समजत नाहीये. जर विहिरीचं पाणी खराब असतं तर तुम्हालाही हा आजार व्हायला पाहिजे होता. पण ठीक आहे, या गोळ्या लिहून देतो. दिवसातून 2-2 वेळा द्या. हां, याने ताप लगेचच उतरेल आणि बाळाला दर 2 तासांनी फळांचा रस पाजत राहा. या गोळ्या घेऊन या आणि डोक्यावर ओल्या घड्या ठेवा. काळजी घ्या की ताप पुन्हा येणार नाही. देवावर विश्वास ठेवा परमेश्वरन, सगळं काही नीट होईल. आणि याच कारणामुळे त्यांनी एका दूर डोंगरावर वसणाऱ्या देवतेकडे साकड घातलं कि जर माझे प्राण वाचले तर ते माझं जावळ काढून माझे केस त्याला देऊन टाकतील. आईने एक नाणं सुद्धा वस्त्रात बांधून ठेवलं ज्याने त्यांना त्यांचा नवस लक्षात राहील. हां, ही गोष्ट वेगळी की अनेक वर्षांपर्यंत ते त्यांचा नवस विसरून गेले. ऋतू बदलले, अनेक वर्ष लोटली आणि निसटत्या वेळेबरोबरच माझे आई वडील त्यांचा नवस सुद्धा विसरले. कारण ते तर व्यस्त होते वडीलकीच्या संपत्तीच्या वादावादीमध्ये. हा बघा, हा पॉइंट आहे. त्याने आपण केस जिंकू शकतो. काही करा पण ही केस जिंकून द्या. काळजी करण्याची गरजच नाही हो. हे घ्या. धन्यवाद. तुम्ही अजिबात काळजी करू नका. धान्याचं गोदाम सांभाळताना फायदा नुकसानीच्या जाळ्यात अडकणं काही कठीण नव्हतं. आणि एकदा सहजच आपल्या डायरीची पानं उलटताना त्यांची नजर त्यांच्या जुन्या नवसावर स्थिरावली. अरे देवा, आता काय करायचं? मुंडण करूया. आणखी काय? हो, नवस बोललो होतो आपण, तो तर कसाही फेडावाच लागेल. पण काय? तुम्ही समजत का नाही? आता तो लहान नाही राहिला, कॉलेजात शिकतो. म्हणून काय झालं? नवस तर आपल्याला फेडावाच लागेल. आणि आता जर नवस फेडला नाही तर काय होईल कुणास ठाऊक. तुमच्या 20 वर्षांपूर्वीच्या नवसाशी माझं काही घेणं देणं नाही. माझ्या परवानगीशिवाय माझ्या केसांचा सौदा करायचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. नित्या, तेव्हा तू 2 वर्षांचा होतास. मग तेव्हाच का मुंडन केलं नाही? त्या वयात माझे केस तुम्ही हवे तसे कापू शकला असता. तू खूप आजारी होतास बाळा, देवानेच तुला वाचवलं. बघ आई, मी काय मेलो नाही, माझा आजार मेला. यात देवाचा काय संबंध? आणि जर देव असलाच तर त्याला माझ्या केसांमध्ये रस का असेल? नित्या, या घरात असा उर्मटपणा नाही चालणार. जर परमेश्वराने आपलं ऐकलं नसतं तर आज तू सौदा केला होता तुम्ही. हो, सौदा केला होता आम्ही आणि आम्ही आमचं वचन पूर्ण करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. ज्या डोक्याचं मुंडन करण्याची शपथ घेतली होती ते डोकं तुमचं नव्हतं. तुम्ही एका अशा गोष्टीचा सौदा केलाय जी गोष्ट तुमची नाही आहे. नित्या, हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलं होतं आम्ही. भलं करा म्हणालो तुम्ही. नित्या, किती अभद्र बोलतोयस तू. न जाणो ही नास्तिकता तुझ्यात कुठून आली आहे. पण बाबा, माझं म्हणणं तर एका कॉलेजमध्ये सगळे माझी. बस, आणखी एक शब्दही नाही. शुक्रवारी सकाळी पहिल्या बसने आपण निघायचं आहे. विजय
परमेश्वर साहेब, बस मी तुमच्याच घरी येत होतो. त्या नालायक विरोधी पक्षाच्या वकिलाने पुन्हा खटल्याची तारीख पुढे ढकलली. गेल्या 18 वर्षांपासून तुमच्या मेहरबानीने फक्त हेच चाललंय. साहेब, मी काही कुबेर नाही. तुमच्या कलात्मक वकिलीमुळे माझी छोटीशी प्रॉपर्टी पण भरडली जाते. बस एवढ्यातच हार मानली. अहो, युद्धाला तर आता सुरुवात होणार आहे. आपण शेवटपर्यंत लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. आणि हा नित्या तुमच्या संपत्तीचा एकुलता एक वारस असेल. हो, लढाई लढा पण माझी ही संपत्ती सोडून. काय म्हणालास तू? काय नाही, बस आली बस. खरं बोलतो बाळा. काय बोलला? अरे मी नाही बोललो. हद्द झाली. आपण काही प्रवास आहे? धीर धर बाळा. आपलं शहर काही मद्रास किंवा मुंबई सारखं श्रीमंत नाही आहे जिथे तू आरामात प्रवास करू शकशील. बस अशी काही मटकत झटकत आसके झटके देते पण तरी असं वाटतंय बाहेरून फुटणार नाही. माहित नाही पुढे काय वाढून ठेवलंय. पण खरंच ही बस आहे तरी कुणाची? नक्कीच या ड्रायव्हरची नाही, जो अगदी बिनधास्तपणे आणि आत्मविश्वासाने प्रवाशांना अगदी ढवळून काढतोय. आणि असं वाटतंय की कोणालाच तक्रार नाहीये. आणि नक्कीच या कंडक्टरची नाहीये, जो सतत आपल्या खिशामध्ये नाणी टाकून टाकून आपल्या खिशाचं वजन वाढवतोय. आता इथून तिथपर्यंत पायी जावं लागेल. माहितीये रे बाबा. ही बस पुन्हा केव्हा येईल? 5, 6, 7:30 उद्या. कुरमुरे घ्या, कुरमुरे, कुरमुरे गरमा गरम ताजे ताजे कुरमुरे, कुरमुरे. असं वाटतंय देऊळ खूप लांब क्षितिजाच्या पलीकडे एका टेकडीवर बसलंय. शेताडीतून जात असलेल्या ह्या कच्च्या पायवाटेतून अंतराचा अंदाज बांधणं कठीणच आहे. मी पळून जाऊ नये म्हणून बाबा माझ्या पुढे पुढे आणि आई मागे मागे चाललेत. पण पळून जाणार तरी कुठे? एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजूला विहीर. लवकर बसलात का तुम्ही? आलं की देऊळ. मुंडन मिंडन जे काय करायचं ते करून टाका. बाळा, देऊळ तर खूप लांब आहे, हे तर फक्त द्वार आहे. हो, आठवत नाही तुला? बघ अंजनेय आणि गरुड कसे भांडतायत. इथे सुद्धा भांडण. चल चल, याला काय आठवण असणार. जेव्हा इथे आला होता तेव्हा फक्त 6 महिन्यांचा होता. हो हो. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की जर देव सर्व व्यापी असेल तर इतक्या लांब याची गरजच काय होती. माझं डोकं विनायक स्ट्रीट वरच्या न्हाव्याकडे सोपवलं असतं तर कमीत कमी मुंडन घरच्या अंगणात तरी झालं असतं. हे बघ नित्या, आपण इथं येणं मागे एक कारण आहे. हे देऊळ आपल्या पूर्वजांनी 500 वर्षांपूर्वी बनवलं होतं. तिथे त्या टेकाडावर कुमारने राक्षसांची हत्या केली. हो हो, बिलकुल. त्या राक्षसाचं नाव काय होतं? नाव राक्षस तर राक्षस असतो, नाव काही असो. खरं तर या देवळाला चौला वंशाच्या राजाने बनवलं होतं.
त्यानं हे देऊळ आपल्या पूर्वजांकडे सुपूर्द केलं. तुमचा विश्वास आहे? खोटं पण असू शकतं. बघतोय मी, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायची सवय लागली आहे तुला. मी तर फक्त माहिती करून घेतोय. माहितीच हवी ना तुला? मग ऐक, देवळातल्या एका ताम्रपटावर माझ्या खापरपण जोमांचं नाव लिहिलंय आणि या गोष्टीला मी कोर्टात पण सिद्ध करू शकतो. इतक्या लांब ह्या पवित्र ठिकाणीही वडिलांचं मन अजूनही कोर्ट कचेरी आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये अडकलंय. बिलकुल आपल्या बायकोच्या आठवणीत बुडालेल्या त्या इंजिनियर सारखं. रामा, नंजुंडा, कुठे गेले सगळे? ट्रस्टी साहेब तुम्ही? अरे कोणी दूध आणा, केळी आणा, अरे अरे कोणी छत्री, खुर्ची खुर्ची घेऊन या. साहेब तुम्ही या या आतमध्ये या. आता नाही, नंतर येऊ, आधी देवळात जायचंय. चला की, चला साहेब या ना, जरा सांभाळू ना. जरा सरपंचांना बोलव. सरपंच कदाचित बाहेर गेलेत, त्यांना बोलवावं लागेल. तुम्ही बसा ना, बसा, या बसा. कोणाला तरी पाठव मग. हो पाठवतो पाठवतो. अरे जा जा सरपंचांना बोलवा. अरे अरे छत्री 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 राहू दे राहू दे. बस हेच हवं होतं मला. आता नाही, मुंडणानंतर. केळी हवेत काळी पडतायत आणि दूध नासत चाललंय. पण आता नाही, मुंडणानंतर. बाबा स्वतःची मतं देवाच्या नावावर खपवतात. माफ करा साहेब, मी जरा बाहेर गेलो होतो. तुम्ही तर वर्षातून एकदाच तुमचं तोंड दाखवता आणि तेही सणासुदीला 200 रुपये आणि 20 गुणी तांदूळ वसूल करायला. ही काय रीत झाली? मी माफी मागतो साहेब, आजकाल माझी तब्येत बरी नसते. ही घ्या, डिसेंबरच्या दक्षिणाची रिसीट. हां हां, पुजारी कुठे आहे? देऊळ उघडून घ्या. संध्याकाळच्या बसने आम्हाला मालगुडीला परतायचंय. आजच रात्री इथेच थांबा साहेब. तुम्हाला थांबायचं तर थांबा, मी तर आजच जाणार. आज स्टुडंट्स युनियनची मीटिंग आहे. नित्या गप्प बस, नवस फेडणं तुझं कर्तव्य आहे. हो या पुजारीजी, दारू सोडलीत की अजूनही पिता? आधी देवळातली विहीर खोल खणा आणि कुलूप बदला. वर्षातून एकदा येतात आणि भलसलते प्रश्न विचारतात. पूजेची फुलं मिळायला किती त्रास होतो माहिती आहे तुम्हाला? टेकडीच्या त्या बाजूने फुलं आणावी लागतात, त्यांनी भावही वाढवलेत. म्हणतात तिथे वाघ सिंह येतात. ठीक आहे पुजारीजी, या सगळ्या गोष्टी नित्याच्या मुंडण विधीनंतरही होतील. तुम्ही जाऊन पूजेची तयारी करा. ओ हो, पुन्हा बसलात? नाही होत माझ्याच्यानं. इथे उभा राहून माझं तोंड काय बघतोयस? जाऊन न्हाव्याला बोलव. हो साहेब. छत्री, अरे काय बहिरा आहेस का तू? जा साहेबांसाठी न्हाव्याला बोलू ना. जा, अरे कळत नाही का तुला? जा. चला उठा उठा, हात पाय धुवून कपडे बदला. चला आई या, जरा सावकाश. चल चल. मी देवाना अभिषेक घातलाय, आता तुम्ही दर्शन घेऊ शकता. जय दे जगदानंदे जगदेक प्रभूयिते, जय सर्वगते दुर्गे जगद्धात्री नमोस्तुते. जय दे जगदानंदे जगदेक प्रभूयिते, जय सर्वगते दुर्गे जगद्धात्री नमोस्तुते. आजकल देवांच्या तेलात सुद्धा भेसळ करतात. मुंडणानंतर मुंडणानंतर. सगळे विधी पूर्ण झाले? नाही, ती तर मुंडनाची पहिलीच विधी आहे, अजून 2 विधी बाकी आहेत. प्रसी साहेब, प्रसी साहेब, राघवांचं घर बंद आहे. कोणी नाही तिकडे? कुलूप आहे साहेब, तिकडे कुलूप आहे. शेजाऱ्यानं विचारलं कुठे गेलाय? त्यांनाही माहित नाही साहेब. त्यांनी त्याला कुटुंबासोबत सामान घेऊन त्यांना बस स्टँड वर जाताना पाहिलं साहेब. तू महान आहेस देवा, आज तुम्हाला बाल बाल वाचवलंयस. छे, ही खूपच चुकीची गोष्ट आहे. अख्ख्या गावात एकच न्हावी, जणू अख्ख्या गावामध्ये एकच पद्मावती. हसायला काय झालं? पद्मावतीचा विषय इथे काढतायत. पद्मावती कोण? ठाऊक नाही तुला? म्हण आहे ना ती गणिका पद्मावती बद्दल. अरे देवा, कसल्या अभद्र गोष्टी बोलताय? पद्मा न्हावी. ते त्याचं काय साहेब, पैशांची चणचण असते ना. गुजराण करण्यासाठी राघवन कधी कधी लग्नात वाजा वाजवायला जातो. पद्मावती, ए तिकडे काय उभायस? राघवनला शोधून काढ. हद्द झाली, कमीत कमी 2 न्हावी तरी असते. एक वाजवायला गेला असता, दुसऱ्याने हजामत केली असती. हो साहेब, ही दुसरी या पूजेची आरती आहे. राघवन आला नाही ना साहेब? आणि ना पद्मा, तुम्ही इकडे या. असे करा, माझा सल्ला ऐका. विधी पूर्ण करण्याच्या वेळेस
कधी कधी अशी गडबड होतच असते, म्हणूनच शास्त्रासाठी फक्त थोडेसे केस काढा आणि थोडीशी दक्षिणा द्या म्हणजे समजा मुंडन झालंय तुमचं। वा पुजारीजी वा, क्या बात आहे, तुम्ही पण असं करा, मला एक कात्री आणून द्या, थोडे समोरचे केस मी स्वतःहूनच कापून टाकतो, देव पण काय लक्षात ठेवतील, हो ना पुजारीजी? ठीक आहे अधिक दक्षिणा द्यावी लागेल। काही हरकत नाही, काही हरकत नाही, तुम्ही असे करा 50 रुपये राघवनला छे आला सुद्धा। हाय राघवन, इकडचा नावी, पण याचे संस्कार मुंडण करण्याआधी आंघोळ नक्की करतो। माफ करा साहेब, बाजूच्या शेतामध्ये एका मुलाचं जावळ काढायला गेलो होतो म्हणून जरा। कुठे वेगळे धंदे करायला तर नव्हता गेलास? नाही साहेब, माझे काही शेजारी जळतात माझ्यावर म्हणून माझा धंदा बसवायला बघतात। जर मला ठाऊक असतं की तुम्ही येणार आहात तर मी गेलोच नसतो। मग कोणी मला 1000 सोन्याच्या मुद्रा जरी दिल्या असत्या, मुलाच्या सांगाव्यावरून सगळी कामं टाकून धावत आलोय। आता मी तयार आहे साहेब। चल बाळा, तिकडे बसून मुंडण करून घे, चल। नाही, जेव्हा समोरचे केस मी स्वतःहून कापून द्यायला तयार होतो तेव्हा कोणी माझं ऐकलं नाही, आता ती संधी तुम्ही घालवली आहे। बाळा, नावी आलाय बाबा, आता पूर्ण मुंडण करावंच लागेल। अरे आलं तर मी काय करू, वडिलांचे केस कापून द्या त्याला। नित्या, आपल्या आई वडिलांचं मन दुखू नकोस, तुझं काम कर ना। नित्या, इथे येऊन वाद घालू नकोस, चल वर। हा कसला तर्क आहे बाबा, पुढचा न्याय आहे, तुम्ही एका गोष्टीवर कायम का नाही राहत? तुमच्या सारख्या लोकांना देव कसं काय झेलू शकतो? नित्या, एक गोष्ट सांगू ठेवतो बाबा, आता मी एकाही केसाला हात लावू नाही देणार। नित्या, कृपा करून माझं म्हणणं ऐक, नावी तयार आहे पण माझं डोकं तयार नाही। मी बस स्टॉपवर तुमची वाट बघतोय, फक्त बस येईपर्यंत। माझ्या मुंडणाचा विषय अशा रीतीने संपला, देव खरंच महान आहे। na 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 na